नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक देशपांडे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत करतो। नेहमीप्रमाणे हा ही ब्लॉग आपला इंटरेस्टिंग आहे। आजचा ब्लॉग आहे पुणे जंक्शन, पुणे स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन यावरती। जे पुण्यात राहणारे लोक आहेत त्यांना समोर थंबनेल बघूनच कळलं असेल की बाबा आजचा ब्लॉग काय असणार आहे आपला। तर समोर बघू शकता तुम्ही, ही जी इमारत आहे पुणे स्टेशनची खूप जुनी आहे। डिझाईन वगैरे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईलच। त्यानुसार इथे 24 तास तुम्हाला मित्रांनो रिक्षा, बस, टॅक्सी यांची सोय तुम्हाला इथे उपलब्ध आहे। त्यामुळे तुम्ही कितीही वाजता आलात तरी तुम्हाला टॅक्सी, बस किंवा रिक्षा मिळून जाणार इथे। त्यामध्ये तुम्हाला काहीही गैरसोय तुमची होणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही एकदम काय म्हणू फ्रीली प्रवास तुम्ही करू शकताय। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की काय काय सोयी आहेत। 24 तास ATM आहे, 24 तास खायची प्यायची सोय आहे। त्यानंतर एक छोटंसं मार्केट आहे इथे मित्रांनो, तेही आपण बघणार आहोत। मार्केट कशासाठी? तर कधी कधी घाईगडबडीत आपण काही छोट्या मोठ्या गोष्टी घरीच विसरतो। तिथं आल्यावर आपल्याला कळतं की बाबा हे विसरलो आपण। त्यामध्ये पिशवी असेल किंवा चप्पल असेल किंवा जर्किन असेल, बॅग्स असतील, मोबाईल ॲक्सेसरीज असतील, तर ते तुम्ही इथून मार्केटमधून घेऊ शकता। तर तेही आपण बघणार आहोत। या स्टेशन जंक्शनवर मित्रांनो 6 प्लॅटफॉर्म्स आहेत। तेही आपण बघणार आहोत की तिथं काय काय सुविधा आहेत किंवा कशा प्रकारे अरेंजमेंट आहे तेही आपण बघणार आहोत। तर चालू करूयात आजचा व्लॉग आपण। आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून चालू करूयात। तिथून पुढे 2, 3, 4, 5 आणि शेवट 6 अशा प्रकारे आपण जाणार आहोत पुढे। तर चालू करूयात आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पासून। आणि त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही इथून पुणे जंक्शन असल्यामुळे तुम्हाला देशामध्ये कुठल्याही राज्यात जायचं असेल तर इथून तुम्हाला रेल्वे उपलब्ध होऊ शकते। ती 1 वे असेल किंवा मग तुम्हाला मध्ये कुठेतरी एक्सचेंज करून दुसरी रेल्वे घेऊन जायचं असेल तर तसंही काही काही ठिकाणी सोय केलेली आहे। पण देशामध्ये तुम्ही कुठंही जायचं असेल तर इथून तुम्ही जाऊ शकता। तर चालू करत आपण आजचा ब्लॉग आपला। तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह वाढतो, मोटिवेशन मिळतं। त्यामुळे जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये जरूर कळवा। आपण चालू करत आपला आजचा ब्लॉग प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पासून। चला तर इथे बघू शकता मित्रांनो ॲम्ब्युलन्सची सोय पण तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेली आहे। जागोजागी रिक्षा, टॅक्सी तुम्हाला उभ्या दिसतील। त्यामुळे तुम्हाला इथून पुण्यामध्ये कुठे जायचं असेल किंवा पुण्याबाहेर जायचं असेल तरी तुम्हाला टॅक्सी उपलब्ध आहे। त्यानंतरून हे बस बघू शकताय तुम्ही, 24 तास बस यावर तुम्हाला उपलब्ध आहे। आता इथून तुम्हाला मित्रांनो इथे तुम्हाला पार्किंगची सोय पण उपलब्ध आहे टू व्हीलर फोर व्हीलरची। त्यामुळे तुम्ही इथे तुमची गाडी व्यवस्थित सिक्युरिटीमध्ये लावून तुम्ही प्रवास कुठेही करू शकता। फक्त तुम्हाला जे काही दिवसाचे चार्ज असतील ते तुम्हाला द्यावे लागतील। त्यानंतर मित्रांनो इथे ICICI बँकचं आणि SBIचं ATM आहे, त्यामुळे तुम्हाला पैशाची ऐन वेळेला गरज पडली तर तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर फूड प्लाझा आहे, कटकदार वडापाव, बटाटाबजी। त्यानंतर तिथून समोर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथे बघू शकताय तुम्ही फूड स्टॉल्स आहेत, 24 तास उपलब्ध आहेत तुमच्यासाठी। आतमध्ये आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 एंट्री करू शकतो। इथं तुम्ही बघू शकताय प्रवासी बसलेले आहेत आपल्या रेल्वेची वाट बघत। त्यानंतर हिरो मोटोकॉपचा डिस्प्ले समोर आहे। त्यानंतर इथे फूड काउंटर वरती जाहिरातीसाठी बॅनर आहे, वरती तिरंगा आहे। त्यानंतर ते तुम्ही बघू शकताय टाईम टेबल डिस्प्ले होते रेल्वेचं, कुठली रेल्वे कधी येणार आहे ते। त्यानंतर
इथे बघू शकता, एक्झिटचा बोर्ड लावलेला आहे, तिथून तुम्ही एक्झिट करू शकता. किंवा तुम्हाला मार्केटमध्ये जायचं असेल तर ते मार्केटसुद्धा इथेच खाली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही ऐनवेळेच्या गोष्टी तुम्हाला लागणार असतील त्या तुम्ही त्या मार्केटमधनं घेऊ शकता. ते मार्केटही आपण बघणार आहोत, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे आरक्षण कार्यालय आहे, रिझर्वेशन सेंटर. रिझर्वेशन सेंटरच्या साईडलाच इकडे बघू शकता निळ्या कलरचा बोर्ड लावलेला आहे, ते तिकीट बुकिंग काउंटर आहे. त्यानंतर इथे समोर रिक्षा स्टँड आहे, त्याच्याच बॅक साईडला बस स्टँड पण आहे. आणि इथे पत्र्याचं शेड जे तुम्ही बघताय, तिथून प्लॅटफॉर्म क्रमांक 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी आपण इथून जाऊ शकतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 म्हणजे आतमधून तिथून तुम्ही 2 किंवा 3 तुमच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मला जाऊ शकत नाही. रोड आहे पण तो सध्या बंद आहे, त्यामुळे बाहेर येऊनच तुम्हाला जावं लागतं. तर आता आपण जाऊयात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बघूयात काय काय सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत. त्यानंतर इथे गिफ्ट हाऊस तुम्ही बघू शकताय, वरती रेल्वे टाईम टेबल घेतले होते. एक उत्पादन, एक स्टेशन, 1 प्रोडक्ट 1 नेशन. त्यानंतर परत एकदा डिस्प्ले, टाईम टेबल डिस्प्ले. त्यानंतर इथे प्रवाशांना बसण्यासाठी खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही स्टेशन प्लॅटफॉर्मवर सुद्धा प्रवासी बसलेले आहेत रेल्वेची वाट बघत. त्यानंतर मी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जी आहे ना, ते 6 प्लॅटफॉर्मपैकी सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे इथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सोयी पण खूप उपलब्ध आहेत. छोट्या मोठ्या स्नॅक्स सेंटरही उपलब्ध आहेत, हॉटेल्स उपलब्ध आहेत. ते वरती बघू शकता तुम्ही, इथून या हे क्रॉस करून आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 6 कुठल्याही प्लॅटफॉर्म क्रमांकावर जाऊ शकतो. इथे बघू शकताय प्लॅटफॉर्म क्रमांक 2 खूप गर्दी आहे, रेल्वे येणार आहे कुठली तरी. त्यानंतर इथे बघू शकताय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पण रेल्वे येते, फक्त इंजिन येते, ते आपण बघणार आहोत. जवळ आल्यावर कळेल आपल्याला. इथे स्वच्छ असं आहे आत्ता तरी दिसतंय त्याप्रमाणे, कारण की गर्दी फार काही नाही आहे, त्यामुळे स्वच्छता बऱ्यापैकी इथे ठेवली गेलेली आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही दुकानं तुम्हाला आहेत, बुक स्टॉल आहे, त्यानंतर बुक स्टॉल पण आहे आणि स्नॅक पण तिथे मिळतात. म्हणजे ते फूड प्लाझा बघू शकता, त्या फूड प्लाझामधून पण मित्रांनो तुम्ही आत बाहेर करू शकता. एक्झिट त्या बघासमोर दिसतंय, पण तुम्ही बाहेर जाऊ शकता. ते पण तुम्हाला खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी मिळतील. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला मग अशी म्हणलं रेल्वे येते, पण रेल्वे नाही आहे, फक्त इंजिन आलेलं आहे. बघू शकताय भारतीय रेल्वेचं इंजिन आणि त्याला एक डबा जोडून आलेला आहे. दोन डबे आहेत, एक नाही आहे, दोन डबे आहेत. या साईडला पण प्रवास उपस्थित आहेत रेल्वेची वाट बघत. त्यानंतर आता मित्रांनो यानंतर आपण परत बाहेर जाणार आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जाण्यासाठी. बघू शकताय खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 1. नंतर इथे पण स्नॅक्स सेंटर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त स्नॅक्स सेंटर्स आहेत, त्यामुळे तुम्हाला जर का तुमची रेल्वे कुठेही प्रवास करणार असाल, तुमची रेल्वे जर का प्लॅटफॉर्म क्रमांक 1 लागली असेल किंवा लागणार असेल, तर तुम्ही खूप लकी आहात. कारण की इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत तुम्हाला खूप सोयीसुविधा जवळच्या जवळ लवकरच इतर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मिळणार आहे. म्हणजे असं नाही की तिथं कुठल्या प्लॅटफॉर्मवर काही सोयीसुविधा नाही आहेत, पण 1 जेवढ्या आहेत तेवढ्या तिकडे नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीलाच घ्यावं लागेल दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे लागणार असेल तर. बघा भारतीय रेल्वे
प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वे आलेली आहे. आता आपण 2 क्रमांकावर जाईल तोपर्यंत ही रेल्वे राहिली तर मी तुम्हाला सांगू शकतो ही रेल्वे कुठली आहे. बहुतेकी सोलापूर मुंबई आणि पुढे काय जे दिसत नाही इथे क्लिअर. कोणी बहुतेक आता सोलापूरला चालली आहे, मुंबईवरून आलेली आहे गाडी. बघू शकता एक एसीचा डबा आहे, त्यानंतर अजून एक एसीचा डबा, एसी 3 टायर. तर आता जाऊयात आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 2 तिकडे जाण्यासाठी मित्रांनो परत आपल्याला बाहेर यावं लागणार आहे. रस्त्याने आपण आज गेलो होतो त्याच रस्त्याने बाहेर येऊन रिझर्वेशन सेंटरच्या आरक्षण सेंटरच्या बाहेर येऊन तिथून बघू शकता साईडने इलेक्ट्रिक जिने आहेत व पलीकडे जाण्यासाठी. तिथून आपण आता पलीकडे जाऊ, तिथे बघू शकता इलेक्ट्रिक जिने. तिथून आता आपण पलीकडे जाणार आहोत. तर आता आपण एक इलेक्ट्रिक जिनेवरती आलेलो आहोत मित्रांनो, आणि इथे बघू शकता तुम्ही हा मधला पॅसेज आहे. या पॅसेजवरून तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3, प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 6 या विविध प्लॅटफॉर्म क्रमांकावर जाऊ शकता. ते बघू शकताय खाली रेल्वे लागलेली आहे आणि प्लॅटफॉर्म्सचं दृश्य इथून तुम्ही बघू शकताय. प्रत्येक प्लॅटफॉर्म इथून दिसते आपल्याला. समोर बघू शकता शेवट प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आपण तिथून जाऊ शकतो. सिंगल प्लॅटफॉर्म आहे ते. त्यानंतर पहिलं आणि 6 जे प्लॅटफॉर्म आहे ते सिंगल आहे. आणि आता इथून आपण जाणार आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3. डाव्या साईडला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि उजव्या साईडला आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3. तर आपण बघूयात आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3 कसं काय आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बघितलो तर मित्रांनो एक रेल्वे आली पण ती आत्ता नाही आहे. आणि समोर जी रेल्वे तुम्हाला दिसत आहे माझ्या डाव्या साईडला ती आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 लागलेली. मावशी बघा आराम करतो, स्वच्छता कर्मचारी आहे. ते बघू शकता मित्रांनो रस्त्यावरती ठेवलेली आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मला जवळपास काही काही यंत्रावर इथे कचरापेटी तुम्हाला दिसते. कारण की स्वच्छ भारत अभियान चालवलं जात आहे पूर्ण देशभरात. ते बघू शकता रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 लागलेली आहे. एसी चेअर कार आणि इथे समोर बघू शकता मित्रांनो पाईप जो लावलेला आहे त्याला खाली नळ देण्यात आलेले आहे. ते नळ कशासाठी आहेत तर ते रेल्वेमध्ये तुम्ही जे पाणी वापरता स्वच्छतेसाठी ते त्याची टाकी तुम्हाला म्हणजे ती टाकी भरण्यासाठी इथून तुम्ही पाण्याचा पाईप जोडून आतमध्ये ती टाकी फुल करू शकता. त्यासाठी म्हणजे तुम्ही नाही करत ते रेल्वेचे कर्मचारी करतात. तर त्यासाठी ते नळाची सुविधा दिलेली आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मला आहे सुविधा. त्यानंतर इथे पण बघू शकताय काही लोक प्लॅटफॉर्म म्हणजे रेल्वेपट्टीवर उभी आहेत पुळावर. उभं राहिलं नाही पाहिजे तरी काय होईल सांगता येत नाही, पण आपल्या मर्जीचे मालक असतात काही. त्यानंतर इथे बघू शकताय प्लॅटफॉर्म क्रमांक 3 खूप सारा माल ठेवला गेलेला आहे. त्यामध्ये काही पार्सल्स आहेत, काही गाड्या आहेत ज्या पॅक होऊन आलेल्या आहेत. आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मित्रांनो स्वच्छतागृही बघायला मिळतात. आणि ते शेवट बघू शकता एक इंजिन उभं केलं गेलेलं आहे. बघा इथे परत एकदा कचरापेटी तुम्हाला दिसते आणि इंजिन बघू शकताय. भारतीय रेल द ब्रँडिंग निळ्या पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये हे इंजिन आहे. अतिशय सुंदर असं दिसतंय. बघू शकताय मित्रांनो समोर गाड्या पण आहेत. कोणाशा आलेल्या आहेत किंवा कोणाशा जाणार आहेत त्या गाड्या तिथे उभ्या केलेल्या आहेत. आपण बघू शकताय सगळ्या रेल्वे लाईन्स आपल्याला दिसत आहेत.
इथून पुढे जाऊन सुद्धा त्या काही रेल्वे लाईन्स एक किंवा दोन रेल्वे लाईन्स मध्ये कन्वर्ट होणार आहेत. आणि ते बघू शकतो विस्टाडोम कोच एसी टुरिस्ट कार. विस्टाडोम कोच मधून मित्रांनो तुम्ही 180 डिग्री मध्ये, बहुतेक 180 डिग्री मध्ये तुम्ही चेअर फिरू शकता, कारण की मी अजून त्यामध्ये बसलेलो नाही आहे त्यामुळे मला कन्फर्म माहीत नाही आहे. तर आता आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वर. दोन्ही प्लॅटफॉर्मवर गाड्या उभ्या आहेत ते बघू शकताय. सोलापूर पुणे भुसावळ ही गाडी उभी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर. सोलापूर पुणे भुसावळ सगळे डबे लॉक आहेत त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. बहुतेक खूप वेळ आहे अजून गाडी सुटायला किंवा काय कारण आहे माहीत नाही, पण बहुतेक खूप वेळ असल्यामुळे आत्ता सगळे दरवाजे लॉक केले आहेत. त्यानंतर प्लॅटफॉर्मची रंगरंगोली चालू आहे बघू शकताय. त्यानंतर बघू शकताय प्लॅटफॉर्म क्रमांक 5 इथे पण तुम्हाला काही स्टॉल्स आहेत खाण्यापिण्याचे. सर्व सोयी सुविधा तुम्हाला ज्या लागणार आहेत म्हणजे वॉशरूम किंवा कचरा पेटी वगैरे ते तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे. आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जी गाडी उभी आहे ती आहे वाचू शकताय जनशताब्दी एक्सप्रेस. त्यानंतर इकडे काही वेगळंच सांगायची गरजच नाही मित्रांनो, बघू शकताय पिण्याच्या पाण्यापासून खाण्यापर्यंत तुम्हाला सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. तुम्हाला सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पेक्षा खूप कमी प्रमाणात गर्दी इथे तुम्ही बघू शकताय, म्हणजे खूप कमी प्रवासी आहेत, प्लॅटफॉर्म पण छोटा आहे. एसी कार वातानुकूलित. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर. 1, 2, 3, 4, 5 सगळे प्लॅटफॉर्म करून आपण 6 नंबरवर आलेलो आहोत. आणि ते बघू शकताय प्रवाशांची गर्दी काय प्रमाणात आहे. त्यानंतर प्लॅटफॉर्मची स्वच्छता बघू शकताय वरती दिसली आहे. आणि इथे हुतात्मा एक्सप्रेस पुणे भुसावळ एक्सप्रेस कोल्हापूर पुणे भुसावळ ही गाडी उभी आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर. आणि 4 वर जी उभी होती जनशताब्दी डेक्कन एक्सप्रेस, हे जनशताब्दी एक्सप्रेस किंवा डेक्कन एक्सप्रेस तुम्हाला म्हणू शकता, ती गाडी उभी होती प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर. इथे बघू शकताय प्लॅटफॉर्म क्रमांक 6. आणि इथून आता आपण मित्रांनो जाणार आहोत मार्केटमध्ये. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींची तुम्हाला गरज काही वेळेला मागते त्या गोष्टी घेण्यासाठी तुम्हाला छोटंसं मार्केट उपलब्ध आहे, ते मार्केट आपण बघणार आहोत. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून डायरेक्ट आपण तिकडे जाणार आहोत आणि बघणार आहोत मार्केट कसं आहे काय आहे. विशाखापट्टणम एक्सप्रेस आता जाऊ आपण मार्केटकडे. तर आपण मित्रांनो आलेलो आहोत मार्केटकडे. बघू शकताय तुम्ही खाण्यापिण्याच्या दुकानापासून कपड्यापर्यंत सगळी दुकानं इथे उपलब्ध आहेत. बघू शकताय शूजचं दुकान आहे, मोबाईल ॲक्सेसरीजचं दुकान आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला काही तुमच्या ॲक्सेसरीज पाहिजे असतील तर त्याही आहेत. खाण्यापिण्याची आहेत दुकानं, मिठाई आहे. त्यानंतर परत मोबाईल ॲक्सेसरीजची दुकानं जास्ती आहेत दुकान नाही. त्यानंतर इथे बघू शकताय बॅगांची दुकानं पण आहेत.
प्रवासी बॅगा, त्यानंतर शूज, त्या साईडला तर इकडे एंड झालेलं आहे मार्केट. आणि मार्केट झाल्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत पार्किंगकडे. तुम्हाला दाखवणार आहे पार्किंग किती मोठं आहे, कसं आहे, ते पण आपण बघणार आहोत सगळं. तर मार्केट तुम्ही बघू शकता, टोप्या, गॉगल, शूज, चपला, बॅगा, जॅकेट्स इथे उपलब्ध आहेत. आणि आता आपण आलेलो आहोत पार्किंगकडे, बघू शकताय इकडे फोर व्हीलरचं पार्किंग आहे. आणि ह्याच्यात साईडला इकडे मागे टू व्हीलरचं पार्किंग आहे. तर तुम्ही इथे तुमची गाडी व्यवस्थित पार्क करून निवांत प्रवास करू शकताय तुम्हाला पाहिजे तिकडे. आणि इथे तुम्ही रेट बघू शकताय, फॉर टू टू आर्स 20 रुपीज, फॉर टू टू 6 आर्स 2 ते 7 तासासाठी 60 रुपये, 6 ते 12 तास 80 रुपये, आणि 12 ते 24 तास 100 रुपये. आणि 24 तासानंतर जे काही आहे ते तुम्हाला त्यावेळेला सांगण्यात येईल. बघू शकता इथे टू व्हीलर पार्किंग मोठ्या प्रमाणात इथे पार्किंगची सोय आहे, जेणेकरून तुमची गैरसोय होऊ नये प्रवाशांची, त्यामुळे इथे एक सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचा एक लाईक खूप मोठं मोटिवेशन देऊन जातो पुढचा व्हिडिओ तयार करण्यासाठी. कारण की तुम्ही लाईक केला तरच व्हिडिओ इतर लोकांना त्यामुळे आपण व्हायरल होऊ शकतो तुमच्या लाईक्समुळे. कारण की तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही व्हिडिओ बघता त्यामुळे आम्हाला पुढचा व्हिडिओ तयार करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कसा वाटला व्हिडिओ किंवा पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आजचा आपला हा व्हिडिओ होता पुणे स्टेशनबद्दल, पुणे स्टेशनवर. लवकरच आपण रेल्वे प्रवासाचा पण व्हिडिओ एक ब्लॉग आपण करणार आहोत, पण सध्या वेळेचं गणित जमत नसल्यामुळे पोस्टपॉन्ड होत आहे. पण लवकरच आपण करणार आहोत, कदाचित वंदे भारत करणार आहोत पुणे ते सोलापूर किंवा डायरेक्ट मुंबई ते सोलापूर. आणि ते शक्य नाही झालं लवकर तर त्याच्या आधी आपण पुणे ते लोणावळा लोकल करणार आहोत. पण रेल्वे प्रवासाचा ब्लॉग लवकरात लवकर तुमच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद.